बलात्कार प्रकरणातील आरोपीला द्यावी फाशी. बैलोंगल तालुक्यातील वन्नूर या गावी 2.5 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी यासाठी विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडले होते. आज महिलाच नाही तर अगदी लहान मुलींनाही वासनेचे शिकार बनवले जात आहे. बैलोंगल येथील या घटनेचा निषेध व्यक्त करीत या मंडळाने निदर्शने केली. बैलोंगलमध्ये घडलेली ही घटना मानवतेला काळीमाफ असणारी आहे. या देशातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निष्पाप चिमुरडीला वासनेची शिकार बनवलेल्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, या प्रकरणी जनतेलाच न्याय करू द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. मला वाटत नाही की त्या मुलीला जो पुढाकार मिळेल सरकारकडून. माझी फक्त कोर्टाकडे एवढीच अपील आहे की जो कोणी आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा द्या. प्लीज जी काही केस आहे 2 ते 3 वर्ष चालवत पुढे नेऊ नका. बलात्काराच्या घटनेतील आरोपीस तात्काळ फाशी द्यावी म्हणजे असले कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. मागच्या आठवड्यात जी दुःखद घटना घडलेली आहे एका 2 वर्षाच्या बालिकेवरती जे बलात्कार केला आहे तो नरधाम आता हिंडलगा जेलमध्ये आहे. जर सरकार काय करत नसेल याच्या विरुद्ध कठोर शिक्षा त्याला द्यायलाच हवी. नाही झालं तर त्याला सरळ आमच्या हातात द्यावं. आम्ही त्याचं काय करायचं ते करून घेतो. यावेळी गणाचरी गल्लीतील बाल शिवाजी युवक मंडळ तसेच बेळगाव अगेन्स्ट रेप या संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.